नमस्कार मी अनिल जाधव ॲग्रोनमध्ये आपलं स्वागत यंदाचा पावसाळा हा आपली चिंता वाढवणार आहे ग गे, राज्यामध्ये गेल्या महिनाभर जवळपास पाऊसच नाही आहे गेल्या आठवड्यामध्ये काही भागात पावसाचा अंदाज होता पण तरी पावसानं हुलकावणी दिली मग या पुढील काळामध्ये परिस्थिती काय राहू शकते खरंच यंदा दुष्काळ आहे का की सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस आपल्याला आधार देईल याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आज आम्ही हवामान विभागाच्या पुणे येथील केंद्रामध्ये आलो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे संचालक डॉक्टर होसाळीकर सर सर आपलं स्वागत आहे मध्ये नमस्कार सर साहजिकच शेतकऱ्यांचा पहिलाच प्रश्न आहे की खरंच यंदा दुष्काळ आहे का यंदाचा जो पाऊस आहे ज्यावेळी भारतीय हवामान विभागाने जूनच्या सुरुवातीला पूर्वानुमान दिलं होतं की यंदाचा पाऊस कसा असेल त्यावेळी आम्ही असं म्हटलं होतं की पाऊस सर्वसाधारणतः सरासरी इतका असेल बरोबर आणि त्याच्यावरती अल्निनोचं पण सावट असण्याची खूप जास्त शक्यता आहे हो oh. सध्या जे क्लायमेटचं जे फोरकास्ट असतं hmm. पूर्वानुमान त्याच्यामध्ये जो अल्निनो जो हा घटक आहे तर त्याचं पूर्वानुमान खूप जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त ते चांगल्या प्रतीचं आहे बरं जूनमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये आलं hmm. जोपर्यंत पावसाळा जो होता तो रत्नागिरीपर्यंत आला होता तोपर्यंत तो, तो वेळेवरती होता असं म्हणे पण बिपर्य चक्रीवादळ जे आहे ते मग जे अरबी समुद्रातून मग गुजरातच्या दिशेने गेलं तर त्या कालावधीमध्ये म्हणजे सर्वसाधारण एक पंधरा दिवसामध्ये दे। संपूर्ण देशामध्ये दे पावसाचे जे अपेक्षित आगमन होतं ते संपूर्ण आगमन जे आहे ते लांबणीवरती गेलं विपर्जवा चक्रीवादळ विपर्ज चक्रीवादळामुळे कारण अशा प्रकारची प्रकारच्या चक्रीवादळ निर्माण होतात त्यावेळी ते मग बरचसं बाष्प आणि बरीचशी पावसाची जी एनर्जी असते मान्सूनची ते मग त्याच्यामध्ये ती सामावली जाते आणि मग काही प्रक्रिया ज्या मान्सूनला पूरक असतात त्या घडत नाही आणि सर्वसाधारणतः मग वीस बावीस तारखेनंतर परत एकदा राज्यामध्ये पावसाचं पूर्वानुमान झालं तशा प्रकारचं फोरकास्टही देण्यात आलं होतं आणि शेवटच्या आठवड्यामध्ये जूनच्या संपूर्ण देशामध्ये पावसाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आणि एक रेकॉर्ड टाईममध्ये संपूर्ण देशामध्ये मान्सून व्यापलाही गेला ते ह्या वर्षीचा पावसाचं ते एक बाकीत आहे जुलै महिन्यामध्ये पाऊस संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे पडला बऱ्याच ठिकाणी ज्या पेरण्या लांबल्या होत्या ज्या जूनच्या मध्यावरती होतात त्या सर्व पेरण्या जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये पूर्ण झाला तशा प्रकारच्या आकडेवारी अॅग्रोव्हेनकडे पण नक्कीच होती नौ। तर ज्यावेळी सप ऑगस्ट पूर्वानुमान आम्ही दिलं ऑगस्ट पूर्वानुमान आम्ही सर्वसाधारणतः जुलैच्या अखेरीस दिलं होतं की ऑगस्टचा देशामध्ये आणि पाऊस कसा असेल तर त्याच्यामध्ये आम्ही अतिशय स्पष्टपणे म्हटलं की जसा जुलैचा पाऊस होता तसा ऑगस्टचा पाऊस नसण्याची शक्यता खूप जास्त आहे सरासरीपेक्षा ऑगस्टचा पाऊस देशामध्ये दे कमी असेल कमी असेल त्यामुळे तशा प्रकारचं पाण्याचं आणि शेतीचं नियोजन आणि बाकीच्या ज्या घटक आहेत त्यांचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जे प्रशांत महासागरामध्ये जी मी मगाशी अल्निनोबद्दल म्हणालो तर अल्निनो जो आहे तो ऑगस्टमध्ये थोडासा परत एकदा आपल्याला वाढताना दिसतंय त्याचा प्रभाव आणि जे पूर्वानुमान आहे ते असं दर्शवतं आहे की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तो अजून मॉडरेट म्हणजे मध्यम ते अजून स्ट्रॉंग होण्याची शक्यता म्हणजे त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता, शक्यता आहे आणि ही गणितं सर्वसाधारणतः चुकत नाहीत हे मी आपल्याला सांगतो आणि ह्याचा परिणाम देशातल्या मान्सूनवरती बऱ्याचदा होतो हेही आपल्याला सर्वांना आता माहीत आहे ऑगस्टचं जे पूर्वानुमान पुढच्या आठ दिवसाचं पूर्वानुमान मी आजच सांगतो तर सर्वसाधारणतः संपूर्ण राज्यामध्ये जर का आपण विचार केला तर पुढचे सात ते आठ दिवस कोकण विभाग सोडला म्हणजे कोकणातले काही जिल्हे सोडले म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे रायगड ह्या ह्या भागातला भागामध्ये जर का आपण विचार केला तर तिथे कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस दिसेल बरं पण राज्यामध्ये पुढचे सात ते आठ दिवस फार मोठ्या पावसाची अपेक्षा नाही आहे तशा प्रकारची गणित आहे तसं ते दर्शवत नाहीयेत त्यामुळे पुढचे सात ते आठ दिवस पूर्वानुमान सर्वसाधारणतः हवामान विभागाचं असं असेल की हलका ते मध्यम पावसाच्या सरी अशाच प्रकारचं पूर्वानुमान असेल फार मोठा पाऊस अपेक्षित नाही म्हणजे थोडक्यात पुढच्या आठ दिवस सुद्धा शेतकऱ्यांना ज्या पातळीवरचा पाऊस अपेक्षित आहे त्याची शक्यता नाही कारण शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाचे शक्य म्हणजे एक अपेक्षा आहे की आता जोरदार पाऊस झाला तरच आमचे पिकं वाचतील नक्की किंवा मग शेतीचं काहीतरी गाडा आहे तो पुढं चाललेला आहे नक्कीच हे मी अतिशय स्पष्टपणे सांगतोय कारण बऱ्याचदा शेतकऱ्यांना अजून कुठून तरी माहिती मिळते की करेक्ट पाऊस खूप पडणार आहे किंवा काही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्याकडे विधानं येतात त्याच्यामुळे या माध्यमातून अॅग्रोवनच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी सांगतो की पुढचे आठ दहा दिवस राज्यामध्ये आपल्याला मोठा पाऊस अपेक्षित नाही फक्त जो काय असेल तो कोकणामध्ये असण्याची शक्यता मॉडेल्स गणित दर्शवत आहेत थँक्यू सर आता ऑगस्ट सांगितलं आँ शेतकऱ्यांचं आणखीन एक जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे प्रश्न हेच आहे की ऑगस्टमध्ये समजा आपण सांगतोय हवामान विभागाने आधी सांगितलं होतं की आपल्याला पाऊस कमीच पाहायला मिळेल आता तुम्ही स्पष्ट सांगितलं की पुढच्या आठ दिवसामध्ये काय होईल शेतकऱ्यांचा आणखीन एक मोठ्या प्रमाणात एक प्रश्न आहे की नेमका सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळामधलं पाऊसमान कसं राहील कारण आतापर्यंतची जी पाऊसमानाची स्थिती आहे ती तर शेतीला तशी पूरक नाही आहे तर मग सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये एकूण स्थिती काय राहील शेतीला खरंच एक समाधानकारक असा पाऊस होईल आज गुरुवार आहे आणि दर गुरुवारी आम्ही पुढच्या चार आठवड्यामध्ये देशामध्ये कशा प्रकारचं हवामान राहण्याची शक्यता आहे ज्याला आपण एक्स्टेंडेड रेंज फोरकास्ट म्हणतो किंवा विस्तारित पूर्वानुमान म्हणतो आणि बरेच लोक ट्विटरवरती ह्या पूर्वानुमानाची वाट बघत असतात करेक्ट ते मला आता ट्विट करायचं आहे पण मी आत्ताच ते बघितलं तर ते चित्र असं दर्शवत आहे की हा जो पहिला आठवडा आहे ऑगस्टचा म्हणजे शेवटच्या आठवड्यामधला जो आहे त्याच्यामध्ये जसं मी म्हणालो फक्त कोकणामध्ये पाऊस आहे बाकीच्या ठिकाणी पाऊस कमी अधिक प्रमाणामध्ये हलका ते मध्यम आहे सप्टेंबरचा जो पहिला आठवडा आहे त्याच्यामध्ये पण राज्यामध्ये फार मोठा पाऊस दिसत नाहीये पण आठ सप्टेंबर नंतर जे आमचं पूर्वानुमानाची जी गणित आहेत ते असं दर्शवत आहेत की सर्वसाधारणतः मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये जे पावसाचं प्रमाण आहे ते सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता थोडी दिसते म्हणजे सप्टेंबर मध्ये जे आपले सरासरी असते हा त्या सरासरीच्या तुलनेत जे पूर्वानुमान आम्ही ऑगस्ट मध्ये जुलै महिन्यामध्ये जे दिलं होतं बरोबर की ऑगस्टच जे पाऊस असेल तो सरासरीपेक्षा कमी असेल करेक्ट ऑगस्ट आणि सप्टेंबर मिळून जे पूर्वानुमान आहे ते सरासरी इतकं असण्याची शक्यता म्हटलं होतं बरोबर म्हणजे याचा अर्थ असा आहे की सप्टेंबरमध्ये आम्हाला अशी अपेक्षा आहे की पाऊस ऑगस्टपेक्षा चांगला असेल आज जे पूर्वानुमान आम्ही दिले आहे आजच्या तारखेला की पुढच्या चार आठवड्यात का होणार आहे तर त्याच्यामध्ये आम्ही असं बघतोय की सप्टेंबरचा जो एक सर्वसाधारणतः सात आठ तारखेनंतर राज्यामध्ये परत एकदा पाऊस दाखल होताना दिसतोय आणि त्याचा प्रभाव जास्त जो असेल तो खास करून मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या जा भागामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अजून एक मी असं म्हणेन की दहा बारा दिवस त्यांनी पावसाची चांगल्या पावसाची वाट बघणं गरजेचं तो 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 आहे तोपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तो असण्याची शक्यता नाकारता येत हवामान विभाग येणाऱ्या काळामध्ये म्हणजे सप्टेंबर किंवा पुढच्या एक महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये जिल्ह्याने हा पाऊस कसा राहू शकतो याबद्दल काही सांगता येईल का आपल्याला सध्या एक महिन्याचा जो पाऊस आहे पुढच्या चार आठवड्यामध्ये कसा असेल हे हवामान विभाग विभागीय स्तरावरती सांगतो म्हणजे कोकण विभागात कसं असेल मध्य महाराष्ट्रात कसं असेल मराठवाड्यात कसं असेल आणि विदर्भामध्ये कसं असेल याचबरोबर हे विभागीय झालं अर्थात शेतकऱ्यांची गरज जिल्हास्तरीय आहे मान्य करतो पण एक महिन्याचं वितरण देताना सध्या ती क्षमता हवामान विभागाकडे तेवढी पुरेशी नाही आहे पण जे सात दिवसाचं जे पूर्वानुमान आहे एक आठवड्याचं जे पूर्वानुमान आहे ते जिल्हास्तरीय आहे ओके तर ते जिल्हास्तरीय पूर्वानुमान त्यांनी वापरावं अजून एक मी शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो की फक्त ते जिल्हास्तरीय नसून ते आता ब्लॉक लेवलवरती पण आता पूर्वानुमान आमच्याकडे उपलब्ध आहे जे दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी अपडेट होतं की तुमच्या जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये प्रकारचं हवामान राहणार आहे ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो ही पोचत नसेल तर तो तुमचा दोष नाही तो हवामान विभागाचा क्षमतेचा दोष असेल असं मी म्हणेन त्याच्यासाठी हवामान विभाग नक्की प्रयत्न करेल नक्कीच आणि सर आता खरीपाची जसं आपण राज्यामध्ये पाहिला तुम्हाला सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे फीडबॅक येतात तुम्ही स्वतः सगळीकडून माहिती घेत असता एक स्पष्ट गणित झालं की आपला खरीप हा पन्नास ते सत्तर टक्क्यांपेक्षा आत्ताच हातचा गेलेला आहे आता आपली भिस्त जी आहे ती रब्बीवर हो आहे तर एकूणच आतापर्यंत पावसाळ्याचं अनुमान पाहता किंवा पुढच्या तुम्ही सांगितलं की सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस येऊ शकतो तर आम्हाला शेतकऱ्याला एक जाणून घ्यायचं आहे की आमच्या रे रबी हंगामासाठी आशादायक चित्र असू शकतं का हा याच्यामध्ये दोन मुद्दे मी सांगेन कदाचित थोडेसे टेक्निकल आहेत तरी पण मी ते सांगेन नक्कीच की ज्यावेळी हवामान विभागाने संपूर्ण पावसाचं पूर्वानुमान दिलं होतं चार महिन्याचं चा। त्याच्याबरोबर आम्ही अल्नीनो बरोबर अजून एक आम्ही चांगला घटक म्हटला होता की जो आय ओडी आय ओडी तो पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे असं आम्ही म्हटलं होतं बरोबर तो जो आयओडी आहे तो काल आलेल्या माहितीनुसार तो आयओडी आता पॉझिटिव्ह झाला आहे थोडासा उशिरा झाला असं म्हणेन मी पाऊस सप्टेंबरचा पाऊस तोंडावर आलाय पण आम्हाला थोडीशी अपेक्षा होती की आयओडी थोडा लवकर पॉझिटिव्ह होईल पण आता तो पॉझिटिव्ह झालाय तर त्याचा फायदा आपल्याला कदाचित सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होऊ शकतो नंबर एक नंबर दोन जो सप्टेंबरचा पाऊस आहे त्याचं पण पूर्वानुमान आम्ही देताना असं म्हटलंय की तो ऑगस्ट पेक्षा नक्कीच चांगला असेल करेक्ट नंबर तीन जर का आपण आकडेवारी बघितली राज्याची खास करून तर जो परतीचा पाऊस असतो राज्यामध्ये त्या परतीच्या पावसामध्ये राज्याला बऱ्याचदा चांगला पाऊस दिसलेला आहे बरोबर म्हणजे ज्याला आपण विड्रॉवल ऑफ आप मान्सून म्हणतो तो सर्वसाधारणतः सप्टेंबर एंड नंतर ऑक्टोबर मध्ये पर्यंत वगैरे जात होतो तर त्यावेळी आपण बऱ्याचदा असं बघितलं की राज्यामध्ये मेघगर्जनेसह गडगडाटासह पाऊस पडतो पण तो चांगला पाऊस असतो आणि नेमका त्याचा फायदा बऱ्याचदा आपले जे जमिनीचा जो एक आर्द्रता आद्रता आहे किंवा रब्बी पिकांना लागणारी जी जमिनीची ओल आवश्यकता आहे ह्याच्यासाठी त्याला फायदा होतो पाण्याचे जे साठे आहेत ते पुढच्या आठ ते नऊ महिन्यासाठी त्याचं परत लेवल थोडंसं वर होण्यासाठी मदत होतं तर अशा प्रकारचे काही गणितं जी आहेत ती आपल्याला असं दर्शवतायत की सप्टेंबर ऑक्टोबर हा नक्कीच ऑगस्ट पेक्षा चांगला असेल असं मला दिसतंय तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला रब्बी सीजन साठी होण्याची शक्यता खूप जास्त आहे सर आता आपण सांगितलं आपण रब्बी विषयी चर्चा करतो तुम्ही सांगितलं की सप्टेंबर ऑक्टोबर मधल्या पावसानं आपल्या धरणांची पातळी सुद्धा वाढू शकते आतापर्यंत जर आपण चित्र पाहिलं तर हे चिंताजनक आहे म्हणजे राज्यातल्या कुठल्याही विभागातल्या धरणांची आपण जर स्थिती पाहिली पाणी पातळी पाहिली तर ती चिंता वाढवणारी तर पुढच्या काळामध्ये खरंच या धरणांची पातळी आपल्याला भरताना म्हणजे भरेल का म्हणजे थोडक्यात धरणं भरली तर रब्बीचं चित्र काही सहादायक आणखीन होतं म्हणजे उत्पादन आपलं रब्बीचं तसं पाहिलं तर सिंचनवर बऱ्यापैकी अवलंबून आहे आपल्याकडे जी सर्वसाधारणतः आपले जे वॉटर कॅचमेंट एरिया जो आपण ज्याला म्हणतो जिथे धरण क्षेत्र जे आहे ते दोन ठिकाणी सर्वसाधारणतः विस्तृतपणे एक म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये जो आपला घाट आहे जिथे नेहमी आपल्याला पाऊस चांगला पडतो तर पूर्वानुमान जे मी म्हणालो सप्टेंबरचं मध्य महाराष्ट्रामध्ये मा पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता म्हणजे कदाचित त्याचा फायदा आपल्याला ह्या धरणक्षेत्रामध्ये होण्याची शक्यता जास्त आहे बरोबर त्याचबरोबर मी असं म्हणेन की पाण्याचं नियोजन करताना कदाचित आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे की जे सिंचन आपण वापरणार आहोत ते ठिबक सिंचन आहे का नाहीये तर का ठिबक सिंचन नसेल तर ठिबक सिंचन म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की पाणी अतिशय अल्प प्रमाणामध्ये आणि इफेक्टिव्हली म्हणजे प्रभावी प्रभाव प्रभावाने ते वापरलं जास्त आपल्याला करू शकतो तर अशा प्रकारच्या काही ज्या टेक्नॉलॉजी ज्या ऑलरेडी आपल्याकडे आहेत त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना आवर्जून विनंती करायची गरज आहे फक्त पाणी सोडलं शेतामध्ये तर मग ते कदाचित आपल्याला मग काही ठिकाणी तशा प्रकारचा स्ट्रेस निर्माण होण्याची शक्यता आहे तर मी असं म्हणेन की जे खरीप पिकं आहेत आणि येणारा रब्बी सीजन आहे तर त्याच्याकडे ज्यावेळी आपण सिंचन करणार आहोत वरतून पडणारा पाऊस तर तो तुम्हाला वरदान आहेच पण जर का साठे वापरायची जर का गोष्ट आली तर त्यावेळी कदाचित आपल्याला पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे हवामान विभागाने दोन हजार तेवीसचा पावसाळा सरासरी इतका असला तरी त्याच्यावरती असणाऱ्या अजून काही ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडेही लक्ष देण्यासाठी संपूर्ण देशाला विनंती केलेलीच आहे सुरुवातीपासून आणि हा यावर्षीचा जो पावसाळा आहे हा थोडासा वेगळा पावसाळा आहे हे कदाचित गेल्या तीन महिन्यामध्ये आपल्या सर्वांनाच स्पष्ट जाणवलं स्पष्टपणे जाणवलं राज्यामध्येही आणि देशामध्ये जर का आपण बघितलं तर हिमालय हिमाचल प्रदेश उत्तराखंड ह्या सर्व भागामध्ये राजस्थानमध्ये गुजरातमध्ये अतिवृष्टी किंवा त्याच्यापेक्षाही जे मोठ्या फा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आपल्याला दिसला त्याचप्रमाणे उत्तर भारत यू पी बिहार नॉर्थ ईस्टची जी काही ईशान्य भारतातले राज्य दक्षिण भारतातले काही राज्य इवन महाराष्ट्र पण या ठिकाणी आपल्याला पावसाचं वितरण तेवढं अपेक्षित दिसत नाही तर हे जे एक पावसाचे जे वितरण आहे हे या वर्षीच्या पावसाळ्यातलं सर्वात एक मोठं चित्र असं आहे की चित्र जे आहे ते समवितरण नाही आहे बरोबर काही ठिकाणी खूप जास्त आहे हो आणि काही ठिकाणी खूप कमी आहे हे चित्र जर का आपण नकाशा उघडला आजच्या तारखेला भारतातला किंवा राज्यातला तर आपल्याला अशा प्रकारचे चित्र सुरुवातीपासून दिसतंय बरोबर त्यामुळे आपल्याला कदाचित मी असं म्हणतो की हा या वर्षीचा जो पावसाळा आहे दोन हजार तेवीसचा ह्या हा थोडासा वेगळा पावसाळा असं मी म्हणेन सर आता आपण वितरणाबद्दल बोलला का तुम्ही काही राज्याची उदाहरणंही सांगितली की गुजरात आहे उत्तराखंड आहे हिमाचल प्रदेश आहे किंवा महाराष्ट्र आहे आपण जर पाहिलं आत्तापर्यंतचा पावसाचा इतिहास आपल्या राज्यातला घ्या किंवा देशातला घ्या तर आपल्याला असं जाणवलं की जूनमध्ये पाऊसच नव्हता जुलैमध्ये पाऊस पडला तो पण एक पण दोन आठवडे किंवा तीन आठवड्यांमध्ये पडला आता ऑगस्टमध्ये पाऊस नाही आहे सप्टे सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला होईल आणि आपल्या हंगामाची कदाचित सरासरी भरून निघेल पण याच्यामध्ये आपण पाहिलं तर पावसाचे दिवस खूप कमी आहेत म्हणजे आपण शेतीसाठी तसं पाहिला तर हा चांगला म्हणता येणार नाही कारण कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडला की तो सुद्धा पिकांसाठी मारक आहे बरोबर तर मग ह्या सगळ्या पाऊसमानाकडे आपण एकीकडे एक 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 बघतो की आपल्या आकडेवर तर भरून निघते परंतु दुसरीकडं ज्या आता आपण जी चर्चा करतो ते शेतकऱ्यांसाठी करतो आहे तर मग ह्या हा पाऊस किंवा यंदाचा पावसाळा जरी सरासरी भरली तरी शेतकऱ्यांसाठी तेवढा पूरक नाही किंवा शेतकऱ्यांसाठी पोषक नसणार आहे शेतीसाठी पोषक नसणार आहे तर मग हवामान विभाग असेल किंवा आपण एकूणच जी काही यंत्रणा म्हणून सरकार असेल तर ह्या पावसाळ्याकडे कसं पाहावं मी असं म्हणेन की कदाचित अशा प्रकारची अशा प्रकारची जी इव्हेंट्स आहेत किंवा अशा प्रकारचा जो सेटअप आहे पावसाळ्याचा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या पावसाळ्यासाठी क्षमता निर्माण करण्याची गरज आहे म्हणजे असं आपल्याला भविष्यामध्ये असं घडू शकतो कारण हा क्लायमेट चेंजचा एक भाग असू शकतो जे वातावरणामध्ये होणारे जी तीव्र बदल आहेत ज्याला आपण क्लायमेट चेंज का ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो बरोबर तर ते संतपणे पडणारा पाऊस आणि मध्यम स्वरूपाचा हलका पाऊस याचे दिवस आता आकडेवारी अतिशय प्रबळपणे समोर आलेली आहे की ते कमी होत आहेत आणि मोठ्या पावसाचे खूप मोठ्या पावसाचे दिवस जे आहेत ते आपल्याला वाढताना दिसत आहेत म्हणजे पावसाचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं पण पावसाचे दिवस कमी झाले हा त्यामुळे असं झाले की तो जो पाऊस आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे काही दिवसापूर्वी मला आठवतंय की तेलंगणामध्ये पाचशे सहाशे मिलीमीटर पाऊस चोवीस तासांमध्ये पडला बरोबर त्याचा काही उपयोग नाही शेतीला करेक्ट ठीक आहे ना म्हणजे उत्तराखंडमध्ये तीनशे चारशे मिलीमीटर हिमाचल प्रदेशमध्ये तसंच झालं गुजरातमध्ये पण तसंच झालं राजस्थानमध्ये पण बऱ्याच ठिकाणी तर ह्याच्याने नेमकं कारण शेतीसाठी काही फायदा नाही नुकसानच आहे की कदाचित पूर सदृश्य परिस्थिती बऱ्याच ठिकाणी मग निर्माण होते नदीला पूर येतो आणि मग तशा प्रकारे जे नुकसान आपण बघतो ते होतं तर अशा प्रकारचं जे एक विषम पावसाचं वितरण जे आहे अनबॅलन्स्ड वितरण जे आहे तर त्या वितरणाला तोंड देण्यासाठी हवामान विभागालाही शासनालाही कृषी विभागालाही सर्वांना अशा प्रकारची येणाऱ्या कालावधीमध्ये क्षमता निर्माण करायची अत्यंत गरज आहे बर जर का आपण असा विचार केला की माझ्या जिल्ह्यामध्ये रोज छान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार सगळं काय व्यवस्थित होणार कदाचित असं येणाऱ्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता फार कमी आहे तसं होईल पण मद् असे बरेचसे दिवस असतील ज्यावेळी एक पंधरा दिवसाचा पाऊस एक तासामध्ये पडेल किंवा एक तो एक दिवसामध्ये पडेल त्यावेळी काय करता येईल तर काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे जी धरण क्षेत्र आहेत किंवा शेततळीसारखी जी गोष्ट आहे जिथे पर पडलेला पाऊस साठवता येऊ शकेल त्याच्याने बाकीच्या ठिकाणचा शेतामधला पाऊस जो आहे तो तिथे डायवर्ट होईल तर अशा प्रकारचे जे पाण्याचे साठे जर का आपल्याला वापरता आले जो पावसामध्ये खंड आहे आता मग अशी तो म्हणाला की ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पडलाच नाही तर त्याला आम्ही म्हणतो की मान्सूनमध्ये आलेला खंड खंड ज्याला आपण म्हणतो मान्सून ब्रेक इन मान्सून आणि हा ब्रेक इन मान्सून जो आहे तो आजकाल मॉडेल्स एवढे छान विकसित आहेत की आम्हाला अतिशय व्यवस्थितपणे सांगता येतं कि की किती दिवस तो मान्सूनचा प्रवास जो आहे तो थांबेल पण नेमका ऑगस्ट महिन्यामध्ये आपण बघतोय की गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये राज्यामध्ये ऑलमोस्ट संपूर्ण भागामध्ये विदर्भामध्ये अठरा एकोणीस तारखेनंतर पाऊस पडला नाही असं नाहीये पण जर का आपण बघितलं तर पंधरा ते, ते वीस दिवस राज्यामध्ये पाऊस फारच कमी प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणतो की सबड्यूड रेनफॉल असा दिसतो तर अशा प्रकारची जे ब्रेक्स आहेत मान्सूनमध्ये हे ब्रेक्स ऑगस्टमध्ये किंवा जुलैमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये येऊ शकतात त्यांची फ्रिक्वेन्सी वाढू शकते आणि त्याचबरोबर त्याचा जो पसारा आहे म्हणजे काही ब्रेक पाच दिवसाचे असतात त्याच्याने जास्त फरक पडत नाही कधी कधी ते दिवस पंधरा दिवस वीस दिवसाचे असतात म्हणजे मला आठवतं की दोन हजार दोन मध्ये आपल्या देशामध्ये ज्यावेळी पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी पडला तर दुष्काळजन्य परिस्थिती ऑलमोस्ट निवडणूक आली होती त्यावेळी ऑगस्टमधला ब्रेक जो होता तो जवळजवळ बावीस तेवीस ते दिवस दिवसाचा ब्रेक होता म्हणजे लॉंगेस्ट ब्रेक ज्याला आपण म्हणू यंदाही ऑगस्टमध्ये राज्यामध्ये जर का आपण आकडेवारी बघितले तर संपूर्ण काही उत्तरेकडचे भाग सोडले तर राज्यामध्ये पावसाची तूट जी आहे ती फार मोठी असण्याची शक्यता जास्त आहे बरोबर आत्ता दोन दिवसाआधी काही बातम्या आल्या हो होत्या म्हणजे हवामान विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या सूत्रांनीच त्या बातम्या आल्या होत्या की ऑगस्टमधला पाऊस हा आपल्याला गेल्या शंभर वर्षातील कमी कमी पाऊस दिसू शकतो तर याच्यामध्ये काही तथ्य आहे का किंवा अशी या स्थितीकडे आपण वाटचाल केली आहे का ऑलरेडी हा आकडेवारी जी अशी दर्शवते की सर्वसाधारणतः एक पंचवीस ते तीस टक्के म्हणजे जर का आपण थोडंसं मागे गेलो तर जे वर्ष मी म्हणालो दोन हजार दोन दोन हजार पाच या आणि अजूनही काही वर्ष आहेत ज्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के तूट ऑगस्टमध्ये दिसली आहे नाही असं नाही आहे यंदा ऑगस्टमधली तूट कदाचित त्याच्यापेक्षा जास्त जाण्याची शक्यता आकडेवारी दर्शवतो असं मी म्हणे आणि पूर्वानुमान जरी तसं असलं की ऑगस्टमधला पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल पण तो एवढा कमी हे थोडंसं विचार करण्याची गोष्ट आहे किंवा ही चिंतेची बाब आहे म्हणजे आपल्याला महिना संपल्यानंतर ज्या आकड्यावरील हो त्यातून स्पष्ट होईलच आपल्या सध्या तरी मी असं म्हणेन की हे जे आकडेवारी तूट जी आहे ती पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणजे ज्यावेळी ऑगस्ट महिन्याचा आम्ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला सर्वांसमोर देऊ त्यावेळी आपल्याला कळेल कारण आता पुढच्या एक आठवड्यामध्ये कोकणामध्ये पाऊस थोडासा दिसतोय आणि बाकीच्या सर्व ठिकाणी पण काही ठिकाणी नॉर्थ इस्ट भागामध्ये म्हणजे ईशान्य भारतामध्ये पण पाऊस दिसतोय तर एकंदरच आढावा घेण्यात आपल्याला कळेल की संपूर्ण तूट किती आहे सध्या देशामध्ये दे त्र्याण्णव टक्के पाऊस आहे बर आणि राज्यामध्ये पण तो त्र्याण्णव टक्के पाऊस आहे आजच्या तारखेला सुनी करेक्ट यंदा आपल्याला म्हणजे आपण सगळ्यांनी मान्यच केलं की यंदा पीक पाणी हे हातचं जाण्याची वेळ आली आहे यासाठी शेतकऱ्यांना आधार ठरतो या काळामध्ये एक तर शासनाची मदत आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा परंतु आपण जर पाहिलं आज रोजी आम्ही जेव्हा शेतकऱ्यांना आवाहन करतो तुमी अगरें साथी कर गया, जिल्दा, आप की तुम्ही अग्रिम भरपाईसाठी पुढाकार घ्या आपल्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना सांगा किंवा हे करा इथं सगळ्यात महत्त्वाचं एक पहिला टप्पा असतो तो आपल्या मंडळात पाऊस झाला की नाही झाला किती दिवसाचा खंड आहे यासाठी परंतु आम्हाला ते आकडेवारीच उपलब्ध नाही आहे मग याच्यामध्ये हवामान विभागाकडं याच्यावर आकडेवारी असते ती आपल्या सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना उपलब्धसुद्धा होते पीक विमामध्ये वेगळी यंत्रणा काम करते हवामान विभाग त्याच्यातून थोडंसं अलिप्त आहे हवामानाचे आकडेवारे उपलब्ध आहे पण ती पकडली जाते का आणि जर समजा दुसरी यंत्रणा शासनाने त्यामध्ये इन्वॉल्व्ह केले किंवा त्या दुसऱ्या यंत्रणासोबत काम करते तर मग हवामान विभाग त्या ठिकाणी का नाही कारण आम्हाला फक्त आकडेवारी लपवली जाते त्याचा आम्हाला एक पारदर्शकपणे वापर केला जाते आम्ही मीडिया सोडा शेतकऱ्यांना सुद्धा ती माहिती मिळत नाही तर मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हा सगळा गुंतागुंतीचा विषय आहे तर हवामान विभाग या गुंतागुंतीचा विषय का सोडवत नाही किंवा मग हवामान विभाग या योजनेमध्ये का सहभागी होत नाही खूप खूप चांगला प्रश्न विचारलात आणि ही एक मोठी समस्या आहे असं मी म्हणेन एक महत्वाची गोष्ट मी इथे सर्वांना आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या घटना मी मगाशी म्हणालो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वारंवार येण्याची शक्यता जास्त आहे करेक्ट ह्याला तोडगा काय ह्याला तोडगा एकच तोडगा असं मिळून मिळून काम करूया hmm. हवामान विभाग आपलं जे काम करतो आमचं आम जे ऑब्झर्वेशनल नेटवर्क आहे किंवा आमची निरीक्षण प्रणाली आहे पूर्वानुमान प्रणाली आहे आणि मग जे आम्ही इशारे देतो ती जी प्रणाली आहे या तिन्ही प्रणाली हवामान विभाग सक्षमपणे वापरतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची उपलब्ध असलेली साधनं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही ती वापरतो त्याला कुठल्याही प्रकारचा बॅकलॉग नाही पण ॲट द सेम टाईम त्याला पूरक असणारी जर का एखादी क्षमता त्या राज्यामध्ये उपलब्ध असेल तर नक्कीच त्याचा जर का आपण मिळून वापर केला तर त्याचा फायदा जो आहे तो राज्यालाही होईल आणि संपूर्ण देशालाही मग ती निरीक्षण प्रणाली असू दे किंवा सर्वसाधारणतः ज्याला आपण म्हणतो की डिसेमिनेशन म्हणजे आपण जे इशारे देतो लोकांपर्यंत हवामान विभागाने मी तुम्हाला एक उदाहरण देतो की ज्यावेळी बिपरच्या चक्रीवादळ गुजरातमध्ये आलं हवामान विभागाने चार करोड एस एम एस पाठवले किती चार करोड त्या दिवसांमध्ये चार करोड एस एम एस त्या भागासाठी वापरले बरं हा जो आकडा आहे हे दर्शवतो की कशा प्रकारची क्षमता हवामान विभागाकडे आहे दुर्गम भाग जसे हिमाचल प्रदेश आहे किंवा उत्तराखंड आहे जे फार डोंगराळ आहेत तिथे मोबाईल नेटवर्क नाही आहे तर त्या ठिकाणी पण अशाच प्रकारे लाखो एस एम एस आम्ही पाठवले आणि ते सर्व उपग्रहाच्या माध्यमातून जाणारी जी क्षमता आहे प्रणाली आहे त्याच्यातून आम्ही वापरले तर अशा प्रकारचे क्षमता ज्यावेळी आम्ही वापरतो त्यावेळी त्या तिकडच्या राज्य शासनाचा त्याच्यामध्ये सहभाग आणि सपोर्ट असणं फार गरजेचं आहे बरं महाराष्ट्र राज्याला पण माझं इथे एक नम्र विनंती आहे की जे हवामान विभाग ते आता करत करत नाही असं मी म्हणत नाही ते नक्कीच करत आहे जे इशारे आम्ही हवामान विभाग राज्य शासनाला देतं तर ते संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या विभागापर्यंत ते पोचवतं नक्कीच याच्यामध्ये काही वाद नाहीये बरं पण आपल्याला दोघांना हवामान विभागाला आणि राज्य शासनाला मिळून अजून ही क्षमता वाढवता येईल का ह्याच्यावरती परतदा विचार होण्याची गरज आहे जे काही हवामान विभागाला करण्याजोगं आहे ते आपण करू राज्य शासनाकडून आपल्याला जे काही आपल्याला करता येऊ शकेल तेही आपलं करू पीक विमा योजनेला धरून दुसराच एक प्रश्न असा आहे की आपल्या राज्यामध्ये आपलं राज्य शासन जे काम करतं ते खाजगी संस्थेसोबत काम करतं पीक विम्या संदर्भात फक्त हवामान विभागाच्या अंदाज वगैरे त्याचा पुरेपूर फायदा पुरेपूर उपयोग यावर्षी शेतकरी घेताना दिसत आहेत काही राज्यांमध्ये जसं उत्तर प्रदेश आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेश या राज्यातले राज्य सरकारांनी आपल्या स्थानिक पातळीवरच्या म्हणजे राज्य हवामान विभागांना सक्षम करत त्यांच्या लोकांशी काम करत ही पीक विमा योजना प्रभावीपणे राबवण्याचं एक धोरण राबवलं असं दिसतंय राज्यामध्ये हे का नाही होऊ शकलं कारण जसं मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये विचारलं होतं की आम्हाला आकड्यावरच मिळत नाही एकवीस दिवसांची की आमच्या पावसात आमच्या मंडळामध्ये खंड आहे की नाही हे आम्हाला मोजता येत नाही जेव्हा वरून ते जिल्हाधिकारी सांगतील कृषी विभाग सांगेल महसूल विभाग सांगेल किंवा कृषी आयुक्तालय सांगेल त्या आकडेवारीवर आम्हाला अवलंबून राहावं लागतं जे बरीचशी राज्य आहेत ज्यांची तुम्ही आपण नावं घेतलीत जसं उत्तराखंड आहे हिमाचल प्रदेश आहे पी आहे ओरिसा आहे कर्नाटक आहे अशी बरीचशी राज्य आहेत ज्यांच्या टेक्निकल समितीवरती तांत्रिक समितीवरती हवामान विभागाचे खूप वरिष्ठ अधिकारी ची नेमणूक आहे म्हणजे ते त्या समितीमध्ये काम करतात आपल्या इथं आहे आपल्या इथे नाही या विभागामध्ये मी संपर्कात आहे पण अशा कुठल्या समितीवरती मी सध्या तरी हवामान विभागाचे कुठले अधिकारी तुम्ही किंवा इथले आपल्या हवामान विभागाचे अधिकारी नाही आहेत नाही पण बाकीच्या ह्या ज्या राज्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्यामुळे वी आर देअर आम्ही तिथे आहोत आणि आम्ही त्यांना एखादी निरीक्षण प्रणाली उभारायची असेल किंवा एखाद्या गोष्टीकडे आपल्याला काम करायचं असेल तर तशा प्रकारे आम्ही मिळून काम करतो अर्थात राज्य शासनाशी माझा चांगला हवामान विभागाचा चांगला संपर्क आहे आजही आहे आणि रोज अपडेट्स दिले जातात कृषी विभाग असू दे आपदा नियंत्रण विभाग असू दे या सर्व बाबतीत हवामान विभाग राज्य शासनाची खूप चांगल्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षांमध्ये मी बघतोय की व्यवस्थितपणे काम करतो तुम्ही आता डेटाचा उल्लेख केला आणि आम्ही जसं मागच्या वेळेस तुम्हाला विचारलं होतं की पीक विमा योजनेसाठी कारण पीक विमा योजनेवर मी या आता एवढा जोर यासाठी देतो की आम्हाला शेतकऱ्यांना सध्या याच योजनेचा आधार आहे कारण पीक तर हातचं गेलेलं आहे आणि तो आमच्या हक्काचा आहे त्यामुळं पीक विमा योजनेवर मी जास्त जोर देतो आणि तुम्हाला पुढचा प्रश्न हाच आहे की तुम्ही सांगितलं का राज्य सरकार तुमच्याशी डेटा शेअर करतं डेटाचं अनालिसिस करणं आणि त्याचे योग्य ते अर्थ लावणं याची क्षमता मला वाटत नाही की हवामान विभाग सोडून आणखी कुणाकडं आहे आणि तशी यंत्रणासुद्धा आहे तर पीक विमा योजनेसाठी जो काही डेटा कलेक्ट केला जातो भरपाईसाठी किंवा इतर कोणी योजनेसाठी थोडक्यात पीक विमा योजनेसाठी त्याचा डेटा हवामान विभाग असे शेअर करून त्याचं अनालिसिस हवामान विभागाकडून घेतलं जातं हां जी आत्ताच काही दिवसापूर्वी केंद्र uh, शासनाने भारत सरकारने आय एम डी म्हणजे हवामान विभाग भारतीय हवामान विभाग आणि कृषी मंत्रालय केंद्राचं या मिळून आम्ही एक सिस्टम तयार केली आहे त्या सिस्टममध्ये संपूर्ण देशामधून वेगवेगळ्या ठिकाणचे आपल्याला ग्रामपंचायत लेवलवरती डेटा मिळण्याची क्षमता आम्ही निर्माण करतो आहे तशा प्रकारची सिस्टम लॉन्च झालेली आहे म्हणजे आपण ग्रामपंचायत लेवलला एडब्ल्यू जी पी लेवलला लेवल दर... निरीक्षण प्रणाली जर का नसेल बर तर ती राज्य शासनाकडून ती निर्माण करण्यात येणार आहे आणि तो जो डेटा आहे तो एका संपूर्ण एक सिंगल वेबसाईट वरती येणार आहे आणि तो सगळ्याचा सगळा डेटा जो आहे तो आय एम डी लाही मिळणार आहे ऑनलाईन बरं तर अशा प्रकारची क्षमता निर्माण क केलेली आहे त्या त्या जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये आय एम डी तर्फे मी स्वतः काम करतो आहे कृषी मंत्रालयाबरोबर देशाच्या तर ही एक सुरुवात झालेली आहे आणि हा जो डेट आहे मला असं वाटतं की कदाचित येणाऱ्या पुढच्या पावसाळ्यामध्ये कदाचित सक्षमपणे देशातील ग्रामपंचायत लेवलचा पाऊस जर जो आपण आता म्हणाला तर हा जो आहे हा फ्रीली ओपन सोर्समध्ये हा डेटा हवामान विभागाकडे येणार आहे तो डेटा क्वालिटी चेकड असेल त्याची तो किती कितपत योग्य आहे हे सर्व अल्गोरिथम वापरून आम्ही त्याला चेक करणार आहोत आणि तो साफसफ साफसुथरा साफ केलेला डेटा हवामान विभागाकडे ऑनलाईन येणार आहे टेक्निकली करेक्ट असेल तो टेक्निकली करेक्ट असेल आणि त्याचा फायदा नक्कीच हवामान विभागाला संपूर्ण देशाचं पूर्वानुमान देण्यासाठी होईल नंबर वन नंबर टू आकडेवारी जे मग आपण म्हणालात जी बऱ्याचदा आपल्याला कधी काही ठिकाणी ती धुसर असते किंवा स्पष्ट नसते तर तो एक फायदा होईल आणि तिसरं म्हणजे आपल्याकडे जो डेटा बेस आहे तो जो आहे तो अजून चांगला सक्षम होईल तर ही सिस्टम एक दोन महिन्यापूर्वी हवामान विभागातर्फे आणि कृषी मंत्रालयातर्फे ज्या प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आहे त्याच्या अंतर्गत ही सिस्टम सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतं की दोन हजार तेवीसमध्ये आम्ही ती सुरू केली पावसाच्या मध्यावरती मला वाटतं की दोन हजार चोवीसमध्ये त्याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात नक्की होईल नक्कीच सरांनी ही जी माहिती दिली हे आपल्या शेतकऱ्यांना एक सुखवणार आहे आणि आपल्या पीक विमा योजनेमध्ये एक जे काही गॅप आपल्याला दिसतात पावसाच्या आकड्यावर यांच्यामध्ये ते सुधारण्यास नक्कीच मदत होईल पण सर प्रश्न की हे योजना राज्यामध्ये सुद्धा लागू होईल हां ज्यावेळी हे म्हणजे ही जी योजना आहे ही जरी केंद्रावरती आधारित असेल ज्याच्यामध्ये भारतीय हवामान विभाग आणि कृषी मंत्रालय केंद्र हे दोन प्रमुख घटक आहेत पण हे घटक स्वतः डेटा निर्माण करणार नाहीये तर त्यांनी सर्व राज्यांना देशातील सर्व राज्यांना तशा प्रकारचे कनेक्टिव्हिटी ठेवले की त्यांनी हा डेटा निर्माण करावा आणि तो डेटा त्यांनी त्या एक, एक भारत एक वेबसाईट आपल्याला आप असं म्हणायला हरकत नाहीये की त्याच्यावरती तो संपूर्ण डेटा देशाचा आपल्याला मिळू शकेल तर त्याच्यामध्ये राज्यांचा सहभाग हा ऐंशी टक्के आहे असे मग ऐंशी ते नव्वद टक्के राज्यांचा सहभाग त्याच्यामध्ये नक्की आहे आणि तशा प्रकारचीच ती सिस्टम बनवली आहे की राज्याने तो डेटा गोळा करावा आणि तो डेटा केंद्राकडे द्यायला आणि केंद्रातून मग तो सगळीकडे वितरित होईल अर्थात राज्याकडे तर राहीलच पण संपूर्ण केंद्रातले जे वेगवेगळे जसं सेंट्रल वॉटर कमिशन आहे प्रत्येक विभागाला डेटा क्वालिटी चेकड असेल म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये राज्याची भूमिका खूप महत्वाची आहे अत्यंत महत्वाची मी असं म्हणतो की पहिल्या टप्प्यावरती राज्याची भूमिका ही महत्वाची आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या सगळ्या प्रोसेसमध्ये जर आपल्याला हवामान अंदाज अचूक पाहिजे असेल वेळेवर पाहिजे असेल तर केंद्रीय कृषी मंत्रालय आणि हवामान विभाग ही योजना राबवत आहे त्यासाठी आपली भूमिका आहे की आपल्या राज्यांना सुद्धा पुढाकार घ्यावा आपल्या नेत्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा सर पुढचा प्रश्न यालाच लागू नये आपण सांगितलं की आपण शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या संपर्क सतत संपर्कात आहे आता, आता ही भीषण परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे शेतकरी खूप संकटात आहे तर या बैठकांमध्ये हवामान विभागानं शासनाला पुढं एक पूर्वतयारी येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी पूर्वतयारीसाठी कुठल्या कुठल्या सूचना के केल्या किंवा काय काय चर्चा घडली किंवा राज्य हवामान विभागाच्या याच्यामध्ये एक भूमिका काय आहे हवामान विभाग काय करतं की आपल्याकडे एक सर्वसाधारणतः आपण दोन पल्ल्यांमध्ये काम करतो एक असतं की पॉलिसी डिसिजनसाठी लागणारी माहिती म्हणजे प्लॅनिंगसाठी प्रकारे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कृषीचं प्लॅनिंग असेल जलविभागाचं प्लॅनिंग असेल आपदा नियंत्रणा विभागाचं काय प्लॅनिंग असेल तर त्यांचे आराखडे तयार करताना आपण त्यांना जे आपण सीजनल फोरकास्ट देतो म्हणजे संपूर्ण पावसाचं पूर्वानुमान देतो कशाप्रकारे पावसामध्ये वितरण अपेक्षित आहे बदल अपेक्षित आहे तर हे आम्ही त्यांना देताना ते मग त्याबरोबर ते त्यांचे आराखडे तयार करतात की कंटिजन्सी क्रॉप म्हणजे कमी कालावधीचे किंवा लांब पल्ल्याचे कालावधीचे जी पिकं आहेत ती त्यांनी घ्यावीत की न घ्यावीत अशा प्रकारचे वेगवेगळे आराखडे जिल्हा न्याय विभागीय निहाय तशा प्रकारचे आराखडे तयार केले जातात जो आराखडा विदर्भाला लागू आहे तो मराठवाड्याला लागू नाही तर सर्वसाधारण अशा प्रकारचे आराखडे केले जातात ते तयार ठेवले जातात आणि हे सर्व कृषी विभागातर्फे आपल्याकडे महाविद्यालय आहे जसं मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे अमरावती आहे कोकण कृषी विद्यापीठ आहे त्या सर्वांच्या माध्यमातून हे आराखडे तयार केले जातात आणि ते सर्व प्लॅनिंग मध्ये ठेवले जातात तर ह्याचबरोबर जे संपूर्ण सीझनचं पूर्वानुमान आहे त्याचबरोबर दर महिन्याला आम्ही पुढच्या गुरुवारी पुढच्या चार आठवड्यात काय होणार आहे हे आम्ही त्यांना सांगत असतो दर आठवड्यालाही सांगतो त्याचबरोबर पुढच्या पाच दिवसात काय होणार आहे पाच ते सात दिवसामध्ये राज्यामध्ये जिल्हास्तरीय विभागावरती कुठे पाऊस पडणार आहे कुठे इशारे आहेत येलो अलर्ट आहे का रेड अलर्ट आहे ही माहिती पण आम्ही त्यांना देतो गर्जनेसह पाऊस पडणार आहे का विजा पडणार आहेत का कारण आपल्या अजून एक आपल्या राज्याला सर्वात मो महत्वाचा धोका तो म्हणजे विजांचा आहे कारण बरीचशी पशुहानी आणि मनुष्यहानी विजांमुळे आपल्या राज्यामध्ये होते आकडेवारी तसंच दर्शवते तर त्याचंही पूर्वानुमान हवामान विभाग देतो आणि ज्यावेळी एखादा खूप मुसळधार पाऊस सुरू होण्याची तयारी होते त्यावेळी मग दर तीन तासांनी काय होणार आहे ज्याला आपण नवकाष्ट म्हणतो मग त्याच्यामध्ये रडार्स आहेच उपग्रहाद्वारे मिळणारे छायाचित्र आहेत ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स जे जाळ आहे या सर्व माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने माहिती पोचली जाते हवामान विभाग सतत कृषी विभागाच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी सचिवांशी त्याचबरोबर आपदा नियंत्रण आणि अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाबरोबर सतत कनेक्टेड असतं आणि एक हा एक चांगला म एक राज्यासाठी एक दोन गोष्टी याच्यामध्ये चांगल्या आहेत की राज्यामध्ये तीन महत्वाची केंद्र जे मागच्या मुलाखतीमध्ये पण मी म्हटलं होतं जे मुंबईला आहे पुण्याला आहे आणि नागपूरला आहे मला वाटतं अशा प्रकारचा सेटअप अजून कुठल्याही राज्यामध्ये नाही आहे आणि त्याचा फायदा राज्य शासनाला नक्की होतो नंबर वन आणि नंबर टू की कदाचित राज्य शासन शासनाशी जो आमचा संपर्क आहे गेल्या काही वर्षामध्ये आम्ही बघतोय की तो चांगला झाला आहे एकमेकावरती कॉन्फिडन्स जो असतो तोही अतिशय प्रबळ आहे आणि बऱ्याचदा त्यांचे जे सचिव किंवा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत तर तेही सतत संपर्कात असतात की होसाळेकर हवामान विभाग असं असं म्हणत आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे तर मग मी अजून थोडंसं जी माहिती आपल्याकडे असते जी कदाचित वेबसाईटवरती पटकन देता येत नाही तर तशा प्रकारची माहितीचं विश्लेषण म्हणजे म्हणजे थोडक्यात राज्य शासन जे काही आता निर्णय घेत शेती आहे हवामान आहे या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये हवामान विभागाचे एक अंदाज घेत असतो की हवामान विभागाचा अंदाज काय वातावरण पाऊस या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आता मुलाखतीच्या शेवटचा एक प्रश्न घेऊ आपण सगळं विश्लेषण सांगितलं आपण सगळं पावसाचा अंदाज सांगितले तर हवामान विभाग एक हवामान विभागाचा एक अधिकार म्हणून अधिकार म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना एक सल्ला काय द्याल की येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती काय शेतकऱ्यांचे शेतकऱ्या पा त्यांच्या पातळीवर शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे हां मी शेतकऱ्यांना माझं एक निवेदन आहे की येणारा जो पावसाळा म्हणजे आता सध्या पावसाळा जो चालू आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला वेगवेगळे वेग अनपेक्षित बदल दिसत आहेत तर कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे पावसाळ्याचे दिवस परत परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपल्याला तशा प्रकारची मानसिकता तशा प्रकारची क्षमता कृषी विभागाकडून विज्ञानाकडून हवामान विभागाकडून या सर्वांकडून आपल्याला तशी निर्माण करायची गरज आहे नंबर एक नंबर दोन मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा आणि हवामान विभागाचा संबंध अजून दृढ कसा व्हावी वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्याला कळण्यासाठी टेक्नॉलॉजीची जर का गरज पडत असेल तर तेही आपल्याला कळणं येणाऱ्या कालावधीमध्ये भाग तिसरा, आहे तिसरा हवामानविषयीची जी माहिती आहे बऱ्याचदा हवामान विभाग जी माहिती देतं ती कधीकधी क्लिष्ट असते ती कधीकधी शेतकऱ्यांना कळत नाही हा दोष मी मान्य करतो पण जर का कळत नसेल तर कृपया परत एकदा आम्हाला फोन करा संपर्क करा ईमेल लिहा शेतकरी प्रगत आहेत त्याच्याकडे अशा प्रकारची साधनं बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असतील किंवा ग्रामसेवक आहेत जे आपल्याला अशा प्रकारची मदत करू शकतात तर त्यांच्याकडूनही जर का आम्हाला काही अडचणी कळल्या तर नक्कीच अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला फार्मर अवेअरनेस म्हणतात शेतकरी मेळावे ज्याला आपण म्हणतो ते करता येतात आणि अजून एक शेवटचं माझं नम्र निवेदन आहे की हवामान विभागाकडून आलेल्या माहितीकडेच कृपया लक्ष द्या कारण बऱ्याचदा असं होतं की हवामान विभाग एक माहिती देत असतं आणि कधीकधी शेतकऱ्यापर्यंत पोचणारी माहिती ही वेगळी असू शकते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची दिशाभूल किंवा कधी कधी त्याच्या पिकाचं नुकसान किंवा कधी कधी तो एखाद्या आर्थिक संकटामध्ये पण येऊ शकतो तर मी असं म्हणतो की हवामान विभाग जो आहे आणि राज्य शासन ह्या दोन जे आपल्याकडे स मोठे घटक आहेत ह्या यंत्रणा ज्या आहेत ह्या यंत्रणामधून आलेली माहितीच मला असं वाटते की शेतकऱ्यांनी उचलावी आणि गरज पडेल जेव्हा जेव्हा त्यांना एखादी माहितीची गरज असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा वेगवेगळे ॲप्स आहेत जसं मी मगाशी म्हणालो आम की आमच्याकडे काही जे ॲप्स आहेत मोबाईलचे ते स्थानिक भाषेमधले पण ॲप आहेत मला हे सांगायला आवडेल जसं मेघदूत आहे तर ते मराठीमध्ये पण आहे हिंदीमध्ये पण आहे इंग्रजीमध्ये ती माहिती आहे आणि मला असं वाटतं की अजूनही म्हणजे हे सगळं करत असताना पण ज्यावेळी हवामान विभागाच्या अंतर्गत बैठका होतात त्यावेळी ते नेहमी आम्हाला सांगत असतात की कसं आपल्याला अजून शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थितपणे पोचता येईल आपल्याला काही ऑडिओ क्लिप्स करता येईल का म्हणजे मराठीमधून बोलता येईल का किंवा व्हिडिओ क्लिप्स करता येईल का आणि प्रत्येकाकडे कदाचित स्मार्टफोन असेलच असं नाही आहे एखादा ऑर्डिनरी मोबाईल फोन असेल तर त्याच्यामध्ये मग त्याला फक्त ऑडिओ जर मिळाला फक्त आवाज मिळाला की बाबा अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्यांमध्ये मग शिव म्हणालात किंवा सातारामध्ये का सांगलीमध्ये का सोलापूरमध्ये प्रकारचं हवामान पुढचे चार ते पाच दिवस राहणार आहे तर अशा प्रकारचा जर का एक ऑडिओ किंवा ज्याला आपण म्हणतो आवाज जर का रेकॉर्ड पण तुम्हाला तो मेसेज पाठवता आला तर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टींकडे हवामान विभाग लक्ष देतं आहे एक छोटंसं निवेदन जाता जाता मी असं म्हणेन की असं नाही की ह्या सर्व गोष्टी उपलब्ध नाही आहेत पण जर का अशा प्रकारची सिस्टम जर का एक काही इंडस्ट्रीजकडे असतील तर नक्कीच त्याने हवामान विभागाशी संपर्क साधावा हवामान विभाग नक्कीच तशा प्रकारचे रिसोर्सेस निर्माण करून ट्रिगर निर्माण करेल आणि मग ती माहिती लोकांपर्यंत पोचू शकते कारण हवामान विभाग संपर्कात राहील मग ते मच्छीमारांसाठी इशारे असू दे चक्रीवादळाचे इशारे असू दे मोठ्या पावसाचे इशारे असू दे पावसामधले खंड असलेले इशारे असू दे तर मला असं की आपला महाराष्ट्र जो आहे तो फार मोठा क्षेत्रफळ आहे त्याच्यामध्ये जैविक विविधता पुष्कळ आहे कारण कोकणामध्ये पडणारा पाऊस कोकणामधलं हवामान आणि विदर्भातलं हवामान हे फार वेगळं आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणचं हवामानाची वेगवेगळी माहिती हवामान विभाग जे निर्माण करतं हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे हवामान विभागाचं आद्य कर्तव्य असं मी म्हणेन ह्याच्यासाठी थोडीशी तुमची मदत लागेल जसं मी म्हणालो त्याप्रमाणे जर का आपण काम केलं तर नक्कीच येणाऱ्या uh, कालावधीमध्ये अजून आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो भोसाळीकर <सली> <सली> सरांनी आपल्याला चालू हंगामामध्ये आपल्या पुढं काय येऊन आहे तसंच मागच्या काळामध्ये काय घडलं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हवामान विभागाची भूमिका काय आहे राज्य सरकारांची भूमिका काय आहे आणि एकूणच हवामान विभाग या परिस्थितीबद्दल किती सजग आहे जागरूक आहे आणि कुठल्या कुठल्या पातळीवर काम करतंय याबद्दल सविस्तर माहिती दिली तसंच आपल्या शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामामध्ये चित्र काय राहू शकतं आपल्या धरणसाठा कसा राहू शकतो त्याबद्दलही माहिती दिली त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो तसंच सरांनी आपल्याला बोलताना सांगितलं की हवामान विभागाचे काही ॲप्स आहेत तसेच काही फोन नंबरवरूनसुद्धा आपल्याला हवामान विभागाच्या जे काही अंदाज आहेत पाऊसमानाच्या आहे विजांचे आहेत किंवा इतर काही वातावरणाबद्दलच्या अंदाज आहेत ते मिळू शकतात त्याच्या लिंक्स आणि फोन नंबर आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत सरांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्या सर्व प्रश्नांची सविस्तर अशी उत्तरं दिली त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद मी ॲग्रोवनचा इथे खूप आभारी आहे अशा प्रकारच्या माध्यमातून हवामान विभागाला शेतकऱ्यापर्यंत पोचता येतं आणि अशा प्रकारचे प्रोग्राम अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांपर्यंत वारंवार पोचावी ही हवामान विभागाची पण एक गरज आहे आणि त्यासाठी मी पण अग्रवानचं खूप मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद नमस्कार नमस्कार